राज्यामध्ये कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. 29 जूनपर्यंत मान्सून अख्खा महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज आहे. तर पुढच्या 48 तासात मुंबईमध्ये मान्सून जास्तरित्या सक्रिय होईल अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडनं देण्यात येते. म्हणजे 26 जूनला मान्सून मुंबईत दाखल होऊ शकेल. हा अंदाज खरा ठरला तर आत्तापर्यंतचा सर्वात उशिरानं मुंबईत दाखल होणारा मान्सून अशी नोंद केली जाईल. याआधी 2019 साली 25 जूनला मान्सून मुंबईत दाखल झालेला होता. तर मुंबईमध्ये काल रात्रीपासून पावसाच्या हलक्या सरी बरसू लागल्यात. उकाड्यानं आणि गर्मीनं मुंबईकर अक्षरशः हैराण झालेत. आणि सगळ्यात चिंता वाढवणारी बाब म्हणजे पुढच्या आठवड्याभरापर्यंत अपेक्षेप्रमाणे पाऊस पडला नाही तर मुंबईकरांना पाणी टंचाईचाही सामना करावा लागू शकतो. कारण मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव आणि धरण यांच्यात आता अपेक्षित पाणीसाठा शिल्लक नाही. पण काल रात्रीपासून पाऊस बरसू लागलाय. हा पाऊस लवकरच जोर पकडेल अशी आशा मुंबईकरांना आहे. येत्या 26 जूनला मान्सून मुंबईमध्ये सक्रिय होईल अशी हवामान खात्याची माहिती आहे. तसा अंदाज आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.